सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. नमस्कार, मी पूनम, न्यूज 24 सह्याद्री मध्ये आपलं स्वागत. पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये. भरधाव जाणाऱ्या आयशर टेम्पो समोर चाललेल्या टोयोटो कारवर उलटल्याने झालेल्या भीषण अपघातात कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही अपघाताची घटना पुणे नाशिक महामार्गावरील चंदनापुरी शिवारात 8:30 सुमारास घडली. मृतांमध्ये 2 पुरुष, 1 महिला व 2 वर्षाच्या लहान बाळाचा समावेश आहे. सुनील दिनकर धारणकर, आशा धारणकर, ओजस्वी धारणकर, अभय विसाळ अशी मैतांची नावं आहेत. तर अस्मिता, अभय विसाळ या जखमी झाल्या आहेत. कारमधील जखमी आरडाओरड करत होते. परिस्थिती अत्यंत भयानक होती. ग्रामस्थांनी कारमधील व्यक्तींना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, मात्र टेम्पोच्या खाली कार असल्यामुळे एकालाही बाहेर काढणे मुश्किल होते. स्थानिकांनी हायड्रॉलिक क्रेन बोलविल्यामुळे टेम्पो बाजूला काढण्यास मदत झाली. त्यामुळे कारमधील जखमींना बाहेर काढण्यात आले, मात्र तोपर्यंत वेळ निघून गेलेली होती. कारमधील जखमींना वेगवेगळ्या रुग्णवाहिकेमधून संगमनेर खासगी रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. तर अस्मिता विसाळ या अपघातातून बचावले आहेत. मित्राला फोन करून मित्राची वाट पाहत असताना हातात ठेवलेले आयफोन दुचाकीवर चाललेल्या चोरट्यांनी हातातून हिसकावून नेल्याची घटना शिर्डी विमानतळ रस्त्यावर शनिवारी सकाळी 11 वाजेच्या दरम्यान घडली. या प्रकरणी ओंकार गणेश सगर यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ई KYC व इतर कारणामुळे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना व योजनेचा लाभ देण्यासाठी केंद्र सरकारने 6 डिसेंबर ते 15 जानेवारी 2024 या कालावधीत गाव पातळीवर 45 दिवसांची विशेष मोहीम हाती घेतली आहे. पात्र शेतकऱ्यांना PM किसान योजनेचे समाविष्ट करण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे अशी माहिती माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी दिली आहे. संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी शिवारातील प्रथमेश ऐश्वर ट्रान्सफॉर्मर नावाच्या कंपनीमधून 1,07,076 रुपये किमतीची कॉपर वायर चोरून फरार झालेल्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुलेवाडी शिवारातून अटक केली आहे. आरोपीकडून चोरीस गेलेला मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. या प्रकरणी विश्वजित वसंतराव कुलकर्णी यांनी संगमनेर शहर पोलिसांना गुन्हा दाखल केला आहे. कर्जत शहरातील जुन्या पंचायत समिती रस्त्यावरील मागील 2 महिन्यापासून 2 ड्रेनेजच्या चेंबरमधून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पाणी वाहत आहे. याबाबत नगर पंचायतीच्या प्रशासनासह प्रभागातील नगरसेवकांचे देखील मौन बाळगून आहेत. सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती. रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील बातमी. डिग्रज येथे शासकीय वाळू डेपोवर पाहणी केल्यानंतर वाळू धोरणात अनेक त्रुटी आढळल्या. वाळू वाहतुकीच्या अव्वाच्या 1.25 दरामुळे ग्राहकांची लूट होत आहे. वाळू डेपोवर चक्रा मारून मनस्ताप सहन करावा लागत आहे. तरी वाळू मिळत नसल्याने चोरटी वाळू घ्यावी लागत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी त्रुटी दूर कराव्यात अशी अपेक्षा आमदार प्राजक्त तनपूर यांनी व्यक्त केली आहे. बागायती पट्ट्यातील मोठे गाव अशी ओळख असलेल्या निर्गोज येथील बसस्थानक जाहिरातीच्या फलकांमध्ये हरवले आहे. अहमदनगर पुणे रस्त्याने जाणाऱ्या वाहनांना नाशिक किंवा कल्याणला जाण्यासाठी सर्वात जवळचा मार्ग निर्गोज मार्गे जातो. नुकतेच शिरूळ आळे फाटा हा राज्यमार्ग राष्ट्रीय महामार्ग झाला. रस्ता गुळगुळीत झाला, परंतु रस्त्याच्या शेजारी असलेले बसस्थानक असुविधांच्या गर्तेत सापडले आहे. मागील 5 दशकांपासून ज्या निळवंडेच्या पाण्याची जनता आतुरतेने वाट पाहत होती, ती प्रतिष्ठा तुमचा आशीर्वाद व माझ्या प्रामाणिक प्रयत्नातून पूर्ण झाली आहे. त्यामुळे रांजणगाव देशमुख वेस, सोयेगाव, अंजनापूर, बहादरापूर, डांगेवाडी, मनेगाव आदी गावातील पाझर तलाव बंधारे भरले. दरवर्षी उन्हाळ्यातील पाण्याची भेडसावणारी चिंता दूर झाली याचे मोठे समाधान वाटत असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी रविवारी सांगितलं आहे. विधानसभेत 13 डिसेंबर रोजी मंत्री छगन भुजबळ यांनी संविधानिक पदावरून शेंडी गावातील महिला सरपंच गावबंदी बाबत सरळ सरळ खोटं म्हणणं मांडलेलं आहे. वास्तविक या महिला सरपंचांना कुठलीही गावबंदी नसून त्या ग्रामपंचायत कार्यालयात नित्याने येत आहे आणि गावातील सर्व सांस्कृतिक कार्यक्रमांसही उपस्थित आहे. त्यामुळे मंत्री भुजबळ यांनी महिला सरपंच यांनी कोणतेही तेढ वाढविणारे वक्तव्य करू नये या मागणीसाठी जिल्हाधिकारी यांना मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने निवेदन देण्यात आलं आहे. कर्जत तालुक्यातील नियोजित MIDC साठी शासनाने तत्काळ नवीन जागेचे प्रस्ताव मागितले आहे. त्यात लोकांनी लवकरात लवकर जागा सुचवावी. या जागेचे सर्वेक्षण 8 दिवसात पूर्ण करून शासनाला प्रस्ताव पाठविला जाईल असे आमदार प्राध्यापक राम शिंदे यांनी सांगितलं आहे. सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये ते संबंधित मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज
या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.